हॅलो माय डिअर फ्रेंड्स अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व स्टुडंटसाठी असे स्टुडंट जे कन्फ्युजनमध्ये आहे खूप साऱ्या कमेंट्स आणि खूप सारे पर्सनल मेसेजेस मला आलेले आहे या कॉलेज रिलेटेड या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे यामध्ये मी माझे पर्सनल रिव्ह्यू पर्सनल ओपिनियन सांगणार आहे सर्व असे पॉईंट्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमचं पर्सनल डिसिजन घ्यायला तयार होऊ शकता यामध्ये माझे पर्सनल ओपिनियन असल्यामुळे काही स्टुडंटला ह्या गोष्टी पटणार नाही आहे परंतु हे माझे पर्सनल ओपिनियन आहे तुमचे काय पर्सनल ओपिनियन आहे या कॉलेजबद्दल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा हे माझे ओपिनियन आहे काही गोष्टी रॉंगसुद्धा असू शकतात परंतु काही मी गोष्टी फॅक्ट बेज सांगितलेल्या आहेत सर्वांनी समजून घ्यावे आणि त्यानंतर कमेंट्समध्ये सांगावे या कॉलेजबद्दल काही स्टुडंट्स या व्हिडिओनंतर नक्की फायदा होणार आहे आणि दहा पंधरा स्टुडंटचा जरी फायदा झाला तरी या चॅनलचं खूप मोठं हेल्प या चॅनलबद्दलला होईल कारण एखाद्या स्टुडंटचा हेल्प होणं खूप मोठी गोष्ट असते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पूर्ण डिस्कशन आपण या कॉलेजबद्दल केलेलं आहे की कुणी कुठल्या स्टुडंटला हे कॉलेज क प्रिफरन्समध्ये टाकायला हवं कुठल्या स्टुडंटला प्रिफरन्समध्ये टाकायला नको असे सर्व पॉईंट्स आपण यामध्ये डिस्कस केलेलं आहे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनेलला सबस्क्राईब करा यामध्ये सर्वांनी हा पॉईंट समजून घ्यायला हवा की जे अटल बिहारी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज हे पुण्याला आहे हे मेडिकल कॉलेज गव्हर्मेंट नाही आहे हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे आणि अशा सर्व स्टुडंटला ज्यांना ज्यांचं ड्रीम असतं की आम्हाला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस भेटायला हवं अशा स्टुडंटसाठी हे पॉईंट समजून घ्यायला हवा की हे मेडिकल कॉलेज प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहे या मेडिकल कॉलेजची फीज जी आहे ती प्रायव्हेट मेडिकल कॉलेजनुसार असणार आहे परंतु यामध्ये कॅटेगरीला बेनिफिट आहे कॅटेगरीची फीज खूप सारी कमी आहे गव्हर्मेंट सारखीच आहे सा परंतु हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे सर्वांनी पॉईंट समजून घ्यावा आणि जे फीज स्ट्रक्चर बघणार आहे थोडीफार कंपेरिजन करणार आहे की मला गव्हर्नमेंटमध्ये तर एवढी फीज आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये इथे खूप कमी फीज आहे आणि मला सिटीमध्ये कॉलेज भेटत आहे तर अशा सर्व स्टुडंटनी हा पॉईंट नक्की लक्षात ठेवा की हा हे जे कॉलेज आहे हे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे या कॉलेजचा तुमचा लाईफ टाईम तुम्हाला ठपका पडणार आहे की मी नाही म्हणत आहे की प्रायवेट मेडिकल कॉलेज वाईट असते वगैरे परंतु जर तुम्हाला बेस्ट भेटत असेल आणि तुम्ही जर बेस्ट सोडून दुसरीकडे जात असेल जर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट भेटत असेल आणि तुम्ही फिफ्टीन पर्सेंटमध्ये खूश होत असाल तर नक्कीच गव्हर्मेंट सोडून तुम्ही प्रायव्हेटला जाऊ शकता परंतु शेवटी तेच सांगायचं झालं की हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असणार आहे हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नसणार आहे तुम्ही मेहनत करून जो स्कोअर आणलेला आहे ज्या स्कोअरमुळे तुम्हाला गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज तुमच्या नशिबामध्ये आलेला आहे असे खूप सारे स्टुडंट असतात ज्यांचे ड्रीम हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असते आणि त्या कॉलेजेसकडे खूप दिवसांचा एक्सपिरियन्स असतो त्यामुळे हा पॉइंट सर्वांनी फर्स्ट नक्की लक्षात ठेवा की अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज जे आहे हे एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे यानंतर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की हे कॉलेज या वर्षीपासनं पहिल्यांदा आपल्याला लिस्टमध्ये दिसणार आहे म्हणजे हे कॉलेजला ट्वेंटी वन ट्वेंटी टू सेशनपासून याला मान्यता भेटलेली आहे कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स या कॉलेजकडे सध्या तरी नाही आहे फ्युचरमध्ये असेल परंतु त्या फ्युचरचा तुम्हाला काहीही एक फायदा नाही आहे ज्यावेळेस तुमची बॅच या ठिकाणून निघून जाईल त्यावेळेस त्या कॉलेजला एक्सपिरियन्स येऊन सुद्धा त्या ठिकाणी काही फायदा नाही आहे पुण्यासारख्या सिटीमध्ये आहे हाच एक प्लस पॉईंट या कॉलेजला आहे परंतु बाकी काही गोष्टी लक्षात ठेवता या कॉलेजकडे सध्या कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे कारण हे कॉलेज फर्स्ट इयर या वर्षीपासून स्टार्ट झालेलं आहे आणि जर तुम्ही कंपॅरिझन करता के एम मुंबई आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आता नव्याने आलेलं आहे जी एम सी सिंदूर वगैरे बाकीसुद्धा काही कॉलेजेस आहे ज्यामध्ये जी एम सी नागपूर आहे जी एम सी कोल्हापूर वगैरे जी एम सी नांदेड या कॉलेजचं कंपॅरिझन जर तुम्ही नव्याने आलेल्या कॉलेजेससोबत करत असाल तर यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण कंपॅरिझन करू शकतो शकत नाही आहे कुठलंही कॉलेज फर्स्ट तर कुठलंही कॉलेज बॅड नसतं कुठलंही कॉलेज गुड नसतं काही कॉलेजच्या अँड कॉन्स असतातच काही गो कॉलेजमध्ये त्या गोष्टी जास्त असतात काही कॉलेजमध्ये त्या गोष्टी कमी असतात परंतु ऑबियस आहे जर तुम्ही एक एक्सपिरियन्स कॉलेज जे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज असो वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक असो त्याचप्रमाणे तरणा मेडिकल कॉलेज के जे सोमाय्या मेडिकल कॉलेज या कॉलेजकडे खूप सारे एक्सपिरियन्स आहे माय डिअर पे यामध्ये पी डी एम सीसुद्धा येतं बी केल वालवलकर पीम्स इस्लामपूर सांगली या कॉलेजकडे खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे हे कॉलेज जे पहिल्यांदा लिस्टमध्ये आलेलं आहे आणि असे काही सेमी गव्हर्मेंट प्रायव्हेट मेडिकल कॉलेज जे खूप वर्षांपासून आपल्या ह्याच्यामध्ये आहे लिस्टमध्ये आहे खूप वर्षापासून त्यांच्याकडे टीचिंग फॅकल्टी आहे एक्सपिरियन्स आहे अशा कॉलेजसोबत तुम्ही कंपेरिजन करायला हवे की नाही हा तुमचा पर्सनल आहे माझं मत होतं माझं सांगण्याचा सा एक हेल्प होता माझं सांगण्याचं सा एक अधिकार होता की माझ्या सांगण्यामुळे काही स्टुडंटला फायदा होईल त्यामुळे मी हे पॉईंट्स तुमच्यासमोर आणतो आहे की जर तुम्ही के एम मुंबई जी एम सीचं कम्पॅरिझन जर नव्याने आलेल्या कॉलेजेससोबत करत असाल त्याचप्रमाणे जर तुम्ही डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक त्याचप्रमाणे उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव तरणा के जे सोमयाचं कंपॅरिझन जर तुम्ही नव्याने आलेल्या कॉलेजेससोबत करत असाल तर यामध्ये मूर्खपणाशिवाय दुसरी काहीही गोष्ट नाही आहे ह्या माझ्या सर्व गोष्टी जर तुम्हाला निगेटिव्ह वाटत असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे रिव्ह्यू देऊ शकता परंतु माझ्या डिअरफ्रेंड्स जर तुम तुम्ही ठरवलेलंच असेल की आम्हाला हेच कॉलेज घ्यायचं आहे तर हा तुमचा पर्सनल ओपिनियन आहे परंतु बाकी काही स्टुडंट आहे जे कन्फ्युजनमध्ये आहे की हे कॉलेज घ्यायला हवं की नाही अशा सर्व स्टुडंटसाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे प्रथम तर हे सर्वांनी समजून घ्यायला हवे कुठल्याही कुणालाही नाराज करायचं असा या व्हिडिओचा कुठलाही एक हे नाही आहे हेतू नाही आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ बघून घ्यावा ज्यांनी ज्यांचं पर्सनल ठरवलेलं आहे ते त्यांचं बेस्टच ठरवलेलं असणार आहे यामध्ये एक्सपिरियन्स कॉलेजकडे असणे यामध्ये खूप गोष्टी येत असतात एक्सपिरियन्स असल्यानंतर यामध्ये स्टुडंटला हेल्प होते काही गोष्टी स्पीडमध्ये चालू असतात आणि त्या, त्या फ्लोमध्ये आपण वाहून जातो अशाच असतात ज्या कॉलेजकडे एक्सपिरियन्स असतो त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारे एक एक्स्ट्रा मेहनत घ्यायचं काम नसतं त्यामुळे हे कॉलेज जे आहे हे कॉलेज यावर्षी पहिल्यांदा लिस्टमध्ये आलेलं आहे या कॉलेजकडे कुठल्याही प्रकारचा सध्या तरी एक्सपिरियन्स नाही फ्युचरमध्ये असू शकतो यानंतर या कॉलेजेसमध्ये जेवढे पण प्रॅक्टिकल्स होईल मीन्स ज्या ज्या नवीन गोष्टी होणार आहे ज्या ज्या नवीन गोष्टी होणाऱ्या सर्व तुमच्यावर एक्सपिरियन्स या गोष्टीचा केल्या जाणार आहे तुमच्यावर सर्व प्रॅक्टिकल करून बघण्यात येणार आहे नवीन असल्यामुळे सर्व फर्स्ट बॅचला या अगोदर तुम्ही जे जे कॉलेज नव्याने स्टार्ट झालेले आहे या अगोदर का तर त्या कॉलेजेसमध्ये त्यांच्या फर्स्ट बॅचला कॉन्टॅक्ट करा की फस्ट बॅचमध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम्स येतात ते सर्व प्रॉब्लेम्स आपल्यालासुद्धा येऊ शकतात कारण आपणसुद्धा यावर्षी फर्स्ट बॅच असणार आहे आणि एम बी बी एच्या फर्स्ट अँड सेकंड इयरमध्येच खूप सारं टीचिंग या ठिकाणी केलं जातं कारण आपल्याला एम डी एम एची प्रिपरेशनचा एक स्टार्टिंग असते ते याच एक दोन वर्षामध्ये बेस तयार होत असतो त्यामुळे ज्या स्टुडंटला फ्युचरमध्ये सुद्धा नीट पी जी वगैरेची तयारी करायची आहे त्या स्टुडंटनी मार्क्स असूनसुद्धा कुठल्याही प्रकारे चुकीचा डिसिजन घेऊन एक निगेटिव्ह इम्पॅक्ट स्वतःवर करून घेऊ नये माझं पर्सनल ओपिनियन आहे हे त्यामुळे सर्वांनी हा पॉईंट नक्की लक्षात ठेवावा की या कॉलेजेसमध्ये सर्व गोष्टी नव्याने असणार आहे माय डिअर फ्रेंड्स यामध्ये महत्त्वाचं आहे की फायनल माझं काय ओपिनियन आहे आणि फायनल काय करायला हवे या कॉलेजबद्दल तर माय डिअर फ्रेंड्स माझे पर्सनल ओपिनियन आहे कुणी स्वतःवर याबद्दल घेऊ नये ज्यांना आवडलं कॉलेज त्यांनी नक्की घ्यावे परंतु मला जर त्या स्टुडंटसाठी ज्यांना करिअरबद्दल खूप चिंता अशा स्टुडंटसाठी सांगायचे झाले तर फायनली त्यांनी काय करायला हवं तर माय डिअर फ्रेंड्स या कॉलेजबद्दल विचार करतात आणि तुम्हाला जर पिम्स इस्लामपूर सांगलीच्यावरती जेवढे पण कॉलेज भेटत असेल काही नव्याने आलेले एक दोन एस एस पी एम आणि तासगावकरचे कॉलेज सोडले हे नव्याने आलेले कॉलेजेस आहे यांचा कम्पॅरिझन सेम अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजसोबत हो आपण थोड्याफार प्रमाणात करू शकतो कारण नव्याने आलेले कॉलेजेस आहे अशा सर्व स्टुडंटनी ज्यांना करिअरबद्दल थोडीफार चिंता आहे आणि ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू एस ओबीसी कॅटेगरी स्टुडंट आहे त्यांनी फीज अफोर्ड करू शकतात अशा सर्व स्टुडंटनी बाकी कॉलेजेसचा विचार करायला हवा ओल्ड कॉलेजेसचा एक्सपिरियन्स कॉलेजेसचा विचार करायला हवा ज्यांना फीजमध्ये कॅटेगरी स्टुडंट आहे आणि फीजमध्ये थोडाफार प्रॉब्लेम येत असेल त्यांनी या कॉलेजचा विचार करायला हवा नो प्रॉब्लेम कारण शेवटी फीजसुद्धा आर्थिक बजेटसुद्धा महत्त्वाचंच असतं त्यामुळे या कॉलेजचा कॅटेगरी स्टुडंटनी विचार करायला हवा परंतु या यामध्ये एक्सपिरियन्स असणारे कॉलेज कधीही परवडेल एक दोन लाख रुपये इकडे तिकडे इक मागे पुढे सुद्धा झाले आणि जर तुम्ही आर्थिक बजेट सहन करू शकत असाल अशी परिस्थिती तुमची असेल तर ओल्ड अँड एक्सपिरियन्स कॉलेजचा कधीही विचार करायला बेस्ट असणार आहे सर्व स्टुडंटसाठी ह्या कॉलेजचा एक बेस्ट पॉईंट असा आहे जे सर्व स्टुडंटना अट्रॅक्ट करत आहे की कॉलेज असणारी स्टँडर्ड सिटी पुणे परंतु माय डिअर फ्रेंड असं असेल असे तर या कॉलेजचा सध्या तर एक प्रोपोगंडा झालेला आहे असं असतं सिटी म्हणून बेस्ट असतेच सि मीन्स सिटी बेस्ट आहेच नो प्रॉब्लेम परंतु जर फक्त सिटीचाच विचार करायला गेला असता तर या ठिकाणी जी एम सी कोल्हापूर जी एम सी सातारा या कॉलेजेसपेक्षा मायमर पुणे काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे यांचा कट ऑफ हाय गेला असता सिटीचाच फक्त या ठिकाणी विचार करायला गेला असतो तर परंतु या ठिकाणी त्याचप्रमाणे या टी बाकी जे कॉलेजेस आहे नाशिकचं एस एम बी टी आहे वसंतराव पवार मेडिकल कॉलेज आहे चांगल्या सिटीमध्ये आहे परंतु गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसपेक्षा दरवर्षी या कॉलेजेसचा कट ऑफ कमीच येतो कारण ते प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहे हा सुद्धा पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या यावर्षी प्रोपोगँडा झालेला आहे या कॉलेजबद्दल आणि नव्याने आलेलं कॉलेज आहे तुम्ही जे नव्याने आलेले कॉलेजेस असतात त्या कॉलेजेसचा नेहमी कट ऑफ हा डाऊनच जात असतो सगळ्या बाकी ओल्ड कॉलेजेसपेक्षा हा विचारसुद्धा तुम्ही नक्की करायला हवा त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जास्त विचार न करता तुम्ही या कॉलेजबद्दल स्वतःचे काय पर्सनल ओपिनियन आहे ते बघावे जेन्यून पर्सनल ओपिनियन घ्यावे कुठले प्रॉस आहे कुठले कॉन्स आहे हे सर्व पॉईंट लक्षात ठेवा आणि कुठल्याही प्रकारे सिटी अँड करिअरमच्या मद, मधामध्ये किंवा थोडंफार एक दोन लाखाचा आर्थिक बजेट याचा विचार करून कुठल्याही प्रकारचे स्टुडंटनी स्वतःचं करिअर कडे दुर्लक्ष करू नये हाच माझा या व्हिडिओ बनवण्यामागचा एक उद्दिष्ट होता ज्या स्टुडंटला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा अँड माय डियर फ्रेंड्स यामध्ये ज्यांना हर्ट झाले असेल त्यांना हे कॉलेज घ्यायचेच आहे आणि मी ह्या कॉलेजबद्दल कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह रिव्ह्यू दिलेला नाही परंतु जे फॅक्ट आहे की हे कॉलेज नव्याने वर्षी आलेलं आहे आणि नव्याने आलेले कॉलेजबद्दल काय एक्सपिरियन्स असतो फर्स्ट इयरचा तुम्ही या अगोदरच्या ज्या फर्स्ट से चालू झालेला आहे ज्यामध्ये एस एस पी एम सिंधूचं मागच्या वर्षी चालू झालेलं असं होतं त्या कॉलेजच्या फर्स्ट इयरच्या बॅचला तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता की फर्स्ट इयरला कुठल्या प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकतो आलेला आहे त्यांना आलेला आहे तोच प्रॉब्लेम तुम्हाला सुद्धा कुठे ना कुठे येऊ शकतो त्यामुळे हे सर्व पॉईंट लक्षात घेऊनच तुमचा पर्सनल डिसिजन घ्यावा तोपर्यंत बाय बाय टाटा